ह्या व्हिडिओत आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाशी संबंधित काही उदाहरण पाहिली ह्या व्हिडिओमध्ये यावर आधारित अजून एक मनोरंजक उदाहरण पाहूया आपल्याला दिलेला त्रिकोण पी क्यू आर मध्ये एक्स व्हाय क्यू आर ला समांतर आहे आणि त्रिकोण पीएक्स व्हायचं क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू आरच्या क्षेत्रफळाच्या अर्ध आहे आता QX ची किंमत आणि ची किंमत काढा प्रश्नानुसार आपल्याला माहित आहे की एक्स व्हाय आर ला समांतर आहे आणि त्रिकोण पीएक्स व्हायचं क्षेत्रफळ त्रिकोण च्या क्षेत्रफळाच्या अर्ध आहे म्हणून समीकरण एक वरून असं म्हणू शकतो की त्रिकोण पिक्यूआरचं क्षेत्रफळ त्रिकोण पीएक्स व्हायच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट असेल आकृती पाहून आपण असं म्हणू शकतो की एक्स वाय क्यू आर ला समांतर आणि क्यू एक तिर्यक रेषा आहे म्हणून कोण एक्स वाय हा क्यू आर एवढाच असेल आता आपण त्रिकोण एक्स वाय आणि पीक्यू आरच्या दुसऱ्या कोणांना समान म्हणू शकतो का अगदी बरोबर त्रिकोण एक्स वाय आणि पीक्यू आर मध्ये कोण पी सामायिक कोण आहे म्हणून कोण एक्स पी वाय हा अगदी कोण क्यू पी आर एवढाच आहे म्हणून समरूपतेच्या ए ए कसोटीनुसार आपण असं म्हणू शकतो की त्रिकोण पी एक्स वाय आणि पी क्यू आर समरूप त्रिकोण आहेत कारण आपल्याला माहित आहे की दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर यांच्या संगत बाजूंच्या गुणोत्तराच्या वर्गा एवढा असतो म्हणून त्रिकोण पी एक्स वाय आणि क्यू आर मध्ये आपण बघू शकतो की यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर यांच्या संगत बाजूंच्या गुणोत्तराच्या वर्गा एवढंच एकच्या मदतीने आपण पाहू शकतो की दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढल्यावर आपल्याला वर्गमूळ दोन एक्स बरोबर पी क्यू असं मिळतं कारण की आपल्याला QX भागिले क्यू, क्यू काढायचं आहे आता तुम्ही सांगू शकता की बिंदू एक्स आपण कसा लिहू शकतो अगदी बरोबर बिंदू पीएक्सला पीक्यू भागिले पी एक्स अशा प्रकारे लिहू शकतो जे सोडवल्यावर आता आपण म्हणू शकतो की क्यूएक्स भागिले ची किंमत वर्गमूळ दोन वजा एक भागिले वर्गमूळ दोन एवढी मिळते आता आम्हाला आशा आहे की तुम्हाला समरूप त्रिकोणांचं क्षेत्रफळ आणि त्यांच्या बाजूंमधील संबंध तुमच्या लक्षात आलं असेल